या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. पारोळा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी प्रथम सत्रात 20 मिनिटाच्या एकूण 9 तासिका घेतल्या. त्यामध्ये एकूण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तासिका संपन्न झाल्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद टोळकर सर यांनी स्वीकारले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली. 5 सप्टेंबर हा दिवस जगात बऱ्याच देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एस एम आफ्रे यांनी शिक्षकांचे गुण सांगितले तर भारती पाटील मॅडम यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक टोळकर यांनी गुरु शिष्य परंपरेबद्दल सांगितले. हा सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी सुंदररित्या केले. प्रास्ताविक भाग्यश्री बिराडे 9वी, सूत्रसंचालन वैशाली पाटील 9वी, आभार नेहा पाटील 9वी यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन विजय चांदवडे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी राहुल वंजारी, दिनेश शिंपी, सचिन माळी, निकिता पवार, जयेश बिराडे, हेमांगी पाटील, भावना पाटील, प्रांजल पाटील, लक्ष्मी राठोड, भावेश पाटील, भूषण पाटील, राजश्री पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी एड कॉलेजचे प्रशिक्षणार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.